जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेले एक छोटंसं राज्य तेलंगणा, आणि याच तेलंगणा सरकारच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील जवळजवळ 47 लाख शेतकऱ्यांची 31,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. मित्रांनो, तेलंगणा सरकारच्या माध्यमातून 13 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 2 लाख रुपयापर्यंत थकीत असलेलं जे कर्ज आहे अशा पीक कर्जाची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आणि याच्यासाठी राज्यातील जवळजवळ 47 लाख शेतकऱ्यांसाठी हे 31,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे. मित्रांनो, याचबरोबर तेलंगणा सरकारच्या माध्यमातून ऋतू भरोसा योजना राबवली जाते. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट निविष्ट अनुदान दिलं जातं. आणि आता हे निविष्ट अनुदानसुद्धा 15 जुलै रोजी साधारणपणे प्रति शेतकरी 15,000 रुपये करण्यापर्यंतचा निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, एक छोटंसं राज्य, महाराष्ट्रापेक्षा कमी उत्पन्न, महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या, महाराष्ट्रापेक्षा कमी क्षेत्रफळ, तरीसुद्धा 47 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा एक धाडसी निर्णय या शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्ती, याच्यामध्ये 2023 आलेला गंभीर असा दुष्काळ, आणि या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या घोषणा न करणं हे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांवरती केलेला एक मोठा अन्याय ठरू शकतो. मित्रांनो, 2015 ते 2017 करण्यात आलेली जी कर्जमाफी आहे, या कर्जमाफीपासून वंचित असलेले 6 ते 6.5 लाख शेतकरी हे गेल्या 3 ते 4 वर्षापासून फक्त कर्जमाफी होणार याच घोषणा ऐकत आहेत. आता याच्यामध्ये नवीन शेतकरी, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी यांना तरी आता या तेलंगणा सरकारच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार काही दिलासा देईल का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, येणारं पावसाळी अधिवेशन या घोषणेमुळे किंवा या शेजारच्या राज्यामध्ये केलेल्या निर्णयामुळे मोठ्या गरमागरमीमध्ये जाऊ शकतं. आणि याच पार्श्वभूमीवरती येणाऱ्या राज्याच्या विधानसभाच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातूनसुद्धा राज्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा काही निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा आहे. आणि हा निर्णय घ्यावाच अशा प्रकारची देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक मोठी मागणी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तेलंगणा सरकारच्या माध्यमातून तेलंगणातील या कर्जामुळे व्यथित झालेल्या किंवा कर्जामुळे बाधित झालेले जे शेतकरी आहेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सरकारचं काहीतरी पाहून, या सरकारकडून काहीतरी आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकारनं देखील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच एक मापक अपेक्षा आहे. धन्यवाद.